नमस्कार, मी ऋषिकेश हिरास, आपण पाहत आहात महाराष्ट्र 24 न्यूज। एक धक्कादायक बातमी येत आहे। दिग्रज मध्ये नव्याने 31 पॉझिटिवची नोंद। शहरातील 15 व्यापाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव। दिग्रज शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे। आज नव्याने दिग्रज मध्ये 31 कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे। ज्या अहवालाकडे संपूर्ण दिग्रजकरांचे लक्ष लागून होते, ते शहरातील व्यापाऱ्यांचे अहवाल सुद्धा आज प्राप्त झाले। 2 मार्चला ज्या 100 व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली होती, त्यापैकी 15 व्यापाऱ्यांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत व इतर निगेटिव्ह आहेत। तर उर्वरित हे श्रीकृष्ण टॉकीज 3, गुरुदेव नगर 2, गांधीनगर 2, तर पडगिलवार लेआउट, बापू नगर, विष्णू कमल नगर, अंबिका नगर, केशव नगर, लक्ष्मी नगर, काटी आणि ईसापूर येथील प्रत्येकी 1 असे 16 पॉझिटिव्ह आहेत। या नव्याने आलेल्या पॉझिटिव्हने दिग्रजकरांना धक्का दिला आहे। सध्याच्या घडीला 217 पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह पॉझिटिव्हची नोंद दिग्रजमध्ये आहे। पॉझिटिव्ह आलेले व्यापारी हे शहरातील मुख्य बाजारपेठेतील आहेत, त्यामुळे त्या भागातील इतर व्यापारी व खरेदीसाठी येणारे ग्राहक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सध्याच्या घडीला दिग्रजच्या 300 व्यापाऱ्यांचे अहवाल येणे बाकी आहे। ज्या दिवशी कॅम्पमध्ये आपण चाचणीसाठी स्वॅब दिले, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्वॅब तपासणी जातात, त्यामुळे अहवालाबाबत विचारणा करताना दुसऱ्या दिवशीची तारीख सांगावी, जेणेकरून अहवाल सापडण्यास सोयीस्कर होईल, असे आवाहन करण्यात आले आहे। अफजल खान, सुरेश चिडे यांच्यासह मी ऋषिकेश हिरास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रज, यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।